टू बी बेबीचे जे डॅड होणार आहेत ते डॅड जर बरोबर असतील उत्तर देणार तर त्यांच्यासाठी हात वर करायचा. ओके समजलं सगळं. जेव्हा बाळ रात्री उठेल तेव्हा त्याला सर्वात आधी एंटरटेन कोण करणार आहे? आर यू सिरियस? तुझी बायको बघ काय बोलत काय करायला पाहिजे होत झोपतच नाही म्हणून लाईफ ऍडवाइस कोण देईल? माझे ऍडवाइस घेतले तर फिरेल जास्त घरी कमी नाही त्यामुळे नको. बेड टाइम स्टोरी कोण सांगेल? बेड टाइम, बेड टाइम स्टोरी. सेकंड बेबी कोणाला पाहिजे? नाही मला एकच चालेल पण त्यांना सेकंड हवं आहे. बेबीला स्पॉइल कोण करेल? स्पॉइल मला तुमचं ऍक्च्युअली बघायचं काय समजत नाही. मला माहिती त्यांनी माझं केलं असेल त्यांच्या ह्याच्यात पण असं राहायला पाहिजे की काका स्पॉइल करत म्हणजे माझ्याकडे दाखवलं असतं त्यांनी. तेव्हा बाळ फर्स्ट डे स्कूलला जाईल तेव्हा कोण रडेल? चांगलं होईल ना स्कूलला जायचं. बिचारा किती तिथे जाऊन बसेल तीन तीन तास त्याच्या मुळे तीन तास बसलं म्हणजे मी बसलोय आणि बेबीला कोणाचे फीचर्स मिळायला पाहिजे? प्रश्न आहेत ना माझे सर. सगळ्यांनी खूप छान गेम खेळलाय पण आपण जरा जाणून घेऊया की तुम्हाला आज कसं वाटतंय. नाही आजचा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या लाईफ मधला हा वेगळा दिवस आहे आणि या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहतात. म्हणजे प्रत्येक जण इकडे जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी या दिवसाची वाट बघितलेली असते की आपण पण कोणाची तरी मुलं असतं आणि आपल्याला जेव्हा मुलं होतात तेव्हा एक कळतं की आई बाप होणं किती कठीण पण आहे आणि इझी पण आहे आणि गमतीशीर पण आहे. ऍक्च्युली जशी आपली मुलं मोठी होत जातात तेव्हा आपल्याला कळतं की ऍक्च्युअलमध्ये आयुष्य काय असतं आई बाबांचं. आम्ही आतापर्यंत जेवढे मोठे झालो आई बाबांनी खूप आमच्यासाठी दोघांसाठी केलंय तर ती आम्हाला एक फिलिंग येईल पुढे की आम्ही पण कसे आता पुढे करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही रेडी झालो की आपण टू बी पॅरेंट्स काय करणार आहोत पुढे. त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे आणि आता इथपर्यंत पोहोचलो. ते तिघं म्हणतायत की आमच्या बातमीचं बोला आम्ही आम्हाला नाही बोलायचं आम्ही माणूस ठेवलाय. सर्वात आधी कुणाल आणि चेतना आपण त्यांना विचारूया ऍक्च्युली की त्यांना काय वाटतंय. यू हॅव टू चूज वन जस्ट अ गेम. सो लेट्स सी फोटो ओपन करायचा आहे.
दाखो असं विठ्ठल 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 आणि रघुमाई असं होतं त्यात तनीने सांगितलं की गर्ल यायला पाहिजे पण विठ्ठल तिने ओपन केलंय म्हणजे इट्स अ बॉय ओके टाळ्या वाजवा आता आपण बघूया अभि आणि फाल्गुनीचा केस डिप्लोमॅटिक आन्सर्स देऊ नकोस काय क्वेश्चन ते कर पहिले गर्ल की बॉय लेडी झाली तर आम्हाला लक्ष्मी आल्यासारखं वाटेल आणि मुलगा झाला तर लक्ष्मी लवकर संपवायच्या मागे लागेल मुलगा झाला तर तो लक्ष्मी घेऊन येईल ना नंतर जसं की तिने विठ्ठल आणि रखुमाई होत ह्यात विठ्ठल आणि रखुमाई नाहीये यात अभि आणि फाल्गुनी आहे आता डॉक्टरला विचारायला झालं डॉक्टरला परत सांगायला लागेल की काय चेकअप नीट करावं लक्ष्मी
काही हे बावले वगैरे तुम्ही बघतात आहे, गर्ल्स बघतायत, ते लिटिल थिंग्स त्यांच्या इंस्टाग्रामवर शूटिंग घेतलेले. तर तुम्ही सुद्धा त्यांचा इंस्टाग्राम आय डी आम्ही इथे मेन्शन करतो. रेंटल आहेत, तुम्ही रेंटल त्यांच्याकडून घेऊ शकता. खूप भरपूर ऑप्शन्स आहेत आणि थोडेफार ऑप्शन्स आहेत. तुम्हाला
येतोय ब्रिज वर अरे कस अरे वेळी गाडी हो गरम होती ती चालली आहे लेट तेव्हा आलेली लेट माझे दोन यायचं नाही आठ दिवस आजचा दिवस माझाच आहे आज येईल मग आठ दिवस ना काकी काकी आता हे एकदाच गुड बाय बरोबर आहे.